वैदेहीसाठी तुम्हाला मला एक वचन द्यावं लागेल. आता कसलं वचन? वैदेही असताना तिला दिलेलं वचन मी पूर्ण नाही करू शकलो. आता आता देण्यासारखं काही नाही उरलं माझ्याकडे. एक गोष्ट आहे तुम्ही वैदेहीसाठी करू शकता. तुम्ही तिला न्याय मिळवून देऊ शकता मला साहेब. मंजू आईच्या बहिणीने कोणी मारलं, कोण होते ते, हे तुम्हाला शोधून काढायला पाहिजे. गुरुजी म्हणला सर, मी माझ्या बहिणीच्या खुन्याला शोधायला मला मदत करा. दीड दोन वर्ष ज्या गोष्टीचा पोलीस तपास लावू शकले नाही ती काय शोधता येणार आता मला सर. मला राहून राहून वाटत ती बाई चौकीला जाऊन नारायण बुवांच्या मुलाने भेटली होती. तिचा ऍक्सिडेंटची काळजी संबंध आहे माहितच. ती कसा काही त्याची भेटून त्याला पैसे कारण माझा भूतकाळ, माझा आई बाप, माझं नाव गाव मला समजलं का नाही समजलं का तिच्याशी त्याचा काय समज. म्हणून मला राहून राहून वाटत तिला ऍक्सिडेंट बद्दल काहीतरी खाव खाय नक्की. कुठली कुठली बघा बरोबर ही शक्यता अगदीच नाकारता नाही येणार. तुम्ही म्हणताय तस खरच त्या बाईचा जर या खुनाशी संबंध असेल ती बाई कोण ते शोधून काढायला हवा. आणि खरच जर या बाईचा वैदेहीच्या मृत्यूशी संबंध असेल तर मी तिला फासावर लटवल्याशिवाय आमच्या त्याला पूर्ण विराम मिळणार नाही. ज्यानं माझ्या बहिणीला चिरडून थडथडत मरायला सोडून दिली त्या माणसाला म्या सोडणार नाही. वैदेही फक्त तुझी बहीण नव्हती मंजुळा, ती माझं पहिलं प्रेम सुद्धा होती. तिच्या खुन्याला फासावर लटकवल्याशिवाय आमच्या नात्याला पूर्ण विराम मिळणार नाही. माय बाबा आणि माई मावशी एकत्र आले, आता तुवा मारी करी वाचणार नाही आई. वैदेहीला मी मारलं हे यांना कळलं तर